हॅलो फ्रेंड्स आज आपण विपणन व्यवस्थापनाची विस्तृत व्याप्ती पाहणार आहोत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण विपणन व्यवस्थापनाची जी काही व्याप्ती आहे ही यादी स्वरूपामध्ये बघितली ज्यामध्ये अनेक घटकांचा समावेश होता ज्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलं की विपणन व्यवस्थापकाची कामे म्हणजेच विपणन व्यवस्थापनाची व्याप्ती सर्वप्रथम विपणन व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये जो समावेश केला जातो तो आहे किंमत धोरण ठरविणे या किंमत धोरणाचा विपणन व्यवस्थापनामध्ये अनेक अंगाने विचार करावा लागतो कारण किंमत ही वस्तूची असते परंतु याचा कंपनीला फायदा असतो यावरती ग्राहक समाधानी असतो म्हणजे बाजारपेठ टिकून राहते किंमत हा खर्चाशी संबंधित असतो म्हणजेच वस्तूच्या उत्पादनासाठी लागणारा किंवा येणारा खर्च वस्तूच्या विक्रीसाठी येणारा खर्च या सर्व घटकांचा एकत्रित विचार किंमत धोरणामध्ये केला जातो किंमत धोरण ठरविताना विपणन व्यवस्थापकांना किंवा व्यवस्थापकीय पातळीवरती धोरण निश्चित करताना अनेक घटकांचा अभ्यास करणं गरजेचं यामध्ये बाजारपेठेमध्ये असणाऱ्या वस्तूंच्या किमती बाजारपेठेमध्ये असणारे स्पर्धक स्पर्धकांच्या वस्तु वस्तू त्या वस्तूंच्या किमती ग्राहक कोणत्या प्रकारचा आहे ग्राहकाची मागणी कोणत्या पद्धतीची आहे आणि ग्राहकांचा पैसा खरेदी करण्याची क्षमता कोणत्या पद्धतीची आहे याचा विचार करून ठरवावी लागणारी किंमत धोरण वस्तू कोणत्या प्रकारची आहे वस्तू उत्पादन कोणत्या प्रकारे केलं जातं वस्तूचा वापर कशा करणार कोणत्या कारणासाठी आहे वस्तू कोणकोणत्या घटकांमार्फत तयार केली जाते याचा देखील वस्तूची किंमत धोरण ठरवताना विचार करावा लागतो वस्तूचे उत्पादन करत असताना किंमत धोरण हा सर्वात महत्वाचा भाग समजला जातो मित्रो एक सामान्य संकल्पना तुम्हाला सर्वांना माहिती असेल की जेव्हा दर्जेदार वस्तूचं उत्पादन करायचं आहे त्यावेळेस त्याच्यावरती अनेक प्रकारे घटकां अनेक घटकांमार्फत खर्च करावे लागतात साहजिक आहे खर्च वाढतो खर्च वाढला की किंमत वाढते त्यामुळे इथं आपल्याला वस्तू दर्जेदार बनवण्यासाठी कोणकोणत्या खर्चांचा विचार होतो किंवा कोणकोणत्या खर्चांमुळे वस्तूची किंमत वाढते या सर्वांचा अभ्यास किंवा त्याचे धोरण निश्चित करावे लागते याची विक्री वाढवणं हा देखील महत्त्वाचा आणि अपरिहार्य घटक आहे बाजारपेठेतील परिस्थितीचे भान विपणन व्यवस्थापकाने ठेवणं गरजेचं आहे हे भान विचारात घेऊन किंमत धोरण ठरविले पाहिजे दुसऱ्या बाजूला व्यवसाय संस्थेला नफा जायला पाहिजे कारण की कोणतीही संस्था ही नफा मिळवण्यासाठी काम करत असते कोणत्याही संस्थेचा विकास हा नफ्यावर अवलंबून असतो आणि हा नफा वस्तूच्या किमतीवर अवलंबून असतो त्यामुळे वस्तूचे किंमत धोरण निश्चित करताना संस्थेला नफा होईल आणि बाजारपेठेतील विक्री वाढेल ग्राहक संख्येमध्ये वाढ होईल याचा विचार किंवा याचा समन्वय विक्रय धोरण किंवा किंमत धोरण ठरवताना विपणन व्यवस्थापकांना करावा लागतो शास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर बाजारपेठेमध्ये ग्राहक वेगवेगळ्या प्रकारचे असतात गरीब श्रीमंत उच्च शिक्षित कमी शिक्षित अशिक्षित काहींना रोजगार असतो काहींना व्यवसाय असतो काहींना रोजगार, रोजगार नोकरी स्वरूपामध्ये असतो अनेक प्रकारचे उत्पन्नाचे स्तर वेगवेगळे असतात आणि त्यानुसार वस्तू खरेदी कम करण्याची क्षमता ही वेगवेगळी असते वस्तूला मागणी वेगवेगळ्या पद्धतीची असते त्यामुळे या ठिकाणी या सर्व घटकांचा वस्तूच्या विक्रीवरती परिणाम होत असतो किंबहुना वस्तूची मागणी या सर्व घटकांवर अवलंबून असते आणि या सर्वांचा महत्त्वाचा भाग म्हणजे वस्तूची असणारी किंमत त्यामुळे विपणन व्यवस्थापकाने वस्तूची किंमत ठरविताना या सर्व गोष्टींचे भान ठेवणं गरजेचं आहे किंबहुना या सर्व घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणजे ही विपणन व्यवस्थापनाची व्याप्ती आपल्याला या पद्धतीने सांगता येईल दुसरा महत्त्वाचा विपणन व्यवस्थापनाचा महत्त्वाचा घटक म्हणजे उत्पादन धोरण निश्चित करणे मित्र हो उत्पादन धोरण म्हणजेच वस्तू निर्मिती धोरण ज्या वस्तूची बाजारपेठेमध्ये मागणी आहे ज्या वस्तूची ग्राहकांना गरज आहे अशा वस्तूंची निर्मिती करणं हे उत्पादन धोरण निश्चितीमध्ये अभिप्रेत आहे बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की आम्ही ज्या वस्तू निर्माण करणार आहोत आम्ही ज्या वस्तूंचे उत्पादन करणार आहोत ते बाजारपेठेपर्यंत पोहोचवणार आणि ते, ते ग्राहकांनी खरेदी करायचं म्हणजे वस्तू अगोदर निर्माण करून ती ग्राहकांना खरेदी करणे हा एक प्रकार झाला यामध्ये वस्तूवरती जास्तीत जास्त भर दिला जातो आणि ही वस्तू निर्मिती करत असताना ग्राहकांच्या गरजांचा कमीत कमी विचार केला जातो परंतु आज बाजारपेठेमध्ये ग्राहक हा राजा आहे त्यामुळे या राजाला ज्या वस्तूची गरज आहे त्या वस्तूंची निर्मिती करणं हे महत्त्वाचं धोरण विपणन व्यवस्थापकाने अवलंबणं गरजेचं आहे किंवा या धोरणाचा विचार करताना विपणन व्यवस्थापकांनी अनेक घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे विपणन धोरण हे ग्राहक केंद्रित असावं म्हणजेच उत्पादन धोरणसुद्धा आपोआप ग्राहक केंद्रित होईल म्हणजे ग्राहकांच्या गरजा कोणत्या आहेत हे ओळखून त्या गरजा पूर्ण करणाऱ्या वस्तूंची किंवा सेवांची निर्मिती करायची आणि त्या वस्तू बाजारपेठेपर्यंत पोचवायच्या आणि त्या ग्राहकांना खरेदी ग्राहक खरेदी करतील की जेणेकरून त्यांचे समाधान होईल वस्तू उत्पादनामध्ये किंवा वस्तू उत्पादन धोरण ठरवण्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा भाग येतो ते म्हणजे कोणत्या वस्तूचे उत्पादन करायचे किती प्रमाणात करायचे वस्तूचा आकार कसा असला पाहिजे वस्तूचा रंग कसा असला पाहिजे वस्तू कोणत्या कारणासाठी वापरणार आहे त्यानुसार वस्तूचे प्रकार कोणकोणते असले पाहिजेत अशा वेगवेगळ्या घटकांमार्फत वस्तू धोरण निश्चित केले जाते अनेक घटकांचा विचार केला जातो तुम्हाला माहिती आहे मित्रो आज बाजारपेठेमध्ये एकाच कंपनीच्या अनेक प्रकारच्या वस्तू आहेत आकाराने लहान मोठ्या आहेत वजनाने कमी जास्त आहेत लक्स या कंपनीचं साबण आपल्याला माहिती आहे की दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये या ठिकाणी वस्तूच्या किमतीमध्ये बदल आहे तसंच वस्तूच्या आकारामध्ये वजनामध्ये बदल दिसतो ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये विचारात घेतलं तर टू व्हीलर फोर व्हीलर सारख्या कंपन्या आहेत एकाच कंपनीच्या वेगवेगळ्या मॉडेल्स आपल्याला बाजारपेठेमध्ये बघायला मिळतात म्हणजे इथं काय केलेलं आहे उत्पादन धोरण वेगवेगळ्या पद्धतीने निश्चित केलेलं आहे किंमत आणि उत्पादन या दोन घटकांचा सा समन्वय साधण्याचा सा प्रयत्न या ठिकाणी दिसून येतो आपल्याला ज्या व्यक्तींना ज्या वस्तू परवडतात किंवा ज्या व्यक्तींना ज्या वस्तू ज्या रंगात ज्या आकारात आवडतात ते लोक त्या वस्तूंची खरेदी करतात त्यानुसार वस्तू बाजारपेठेमध्ये येते साधं उदाहरण घेतलं तर कोणत्या रंगाची गाडी एकाच रंगाची गाडी जर बाजारपेठेमध्ये आणली तर त्याची जास्त विक्री होणार नाही प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाच्या गाड्या आवडतात म्हणून कंपनीने वेगवेगळ्या रंगांच्या गाड्या बाजारपेठेमध्ये आणण्यास सुरुवात केली मग बाजारपेठ वाढण्यास सुरुवात झाली बाजारपेठेमध्ये या वस्तूंच्या मागणीमध्ये वाढ झाली वस्तूच्या आकारामध्ये वस्तूच्या रंगामध्ये बदल करणं वस्तूचा वस्तूचे किमतीमध्ये बदल करणं वस्तूचं वजन त्यामध्ये बदल करणं हा उत्पादन धोरण निश्चितीचा भाग आहे म्हणजे हे काम विपणन धोरणामध्ये समाविष्ट होतं म्हणून विपणन व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये हाही एक महत्त्वाचा भाग समजला जातो मित्र हो पुढील काही धोरणे आपल्याला पाहायची आहेत ती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत